हेलो बोला की दाजी दाजी मला विजयानी मारले काय बांधायसाठी बांधणी झाली होती आणि आबानी पण टोकलंय मला चांगलंच. आज तुम्ही काय पण करून त्याला फोडा. तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. कोणाला फोडायचं नुसतं सांगायचं ना ऐकायचं म्हणू नका दाजी. लय माझ्या हातात पाय दुखायला लागले सगळे. त्यांचं काय खरं नाही आज. लवकर या दाजी. दाजी तुम्ही सांगितलं आणि मी आलो. फक्त संध्याकाळी कोंबडा आणा म्हणजे झालं. काय कोंबडे काय तुम्हाला वक्र पण कापून देतो. आलोच आलोच या. जोपर्यंत आहे ना मी तोपर्यंत तुम्हाला काय टेन्शन नाही. वावर धुरा बिरा काय द्या. वकील पोलीस सगळे माझे लक्षात ठेवा. बरोबर या गावात माझे चालत. मी ए तुमचा मेहुणा. माझा मेहुणा. हा इकडं बघा इकडे. काय बोल कुठला बांध फोडलाय. बांध कुठला फोडलाय. भाड्याने फोडला. हा भाडे म्हणू नको तू मला. दाजी हो का हेनीच हेनीच मारले मला तिथं उलट. कुठं मारलं दाजी तुम्ही. मारलं कुठं तुम्ही. कुठं मारलंय दाजी. अ इकडे बघा. कुठं बांध फोडलाय. आमच्या घरामध्ये लक्ष घालू नको. तुझा काय संबंध आमच्या आमच्या दोघांच्या भावामध्ये. काय 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 पण होते. तुला काय करायचं त्याच्यावर. भावाचं मला सांगतो. माझा भाव आहे. फाड खाव. हा ह्या फाड खाऊ आणला तेव्हा कळलं नाही का तुला. मातरचोत करे. माझा भाव आहे तो. इथे आबा तुमच्यासाठी मरमर मारतायत आणि आता भावाची किंवा आली होय तुला मारायला लागल्यावर. ज्या वेळेस तुम्ही मेवण्याला आणून मारलं तेव्हा नाही कळायला का तुला. होय रे तुझा काय संबंध आहे मग मारायचा. तुझा काय संबंध आहे. अरे तुझा काय संबंध आहे त्याला घेऊन यायचा. भावे माझा भाव.
आता मेवण्यात आणलं ना तू बाहेरच्या मॅटर बाहेरच्या मॅटर मध्ये बाहेर चालतो अरे भाडसाव तुझी आई तिकडे घालायची इथं नाही कोणाला बोलतोय तू काय गरज आहे तुला बहिणीच्या मॅटर मध्ये पडायचं हा दाजी आहे ना तो तुझा दाजीचं घर आहे ना पण हात उगारलास तू लक्षात ठेव सरपंच सरपंच असतो ना तो गावची भलाई करतो तुझ्यासारखं नाही मागात पडत तुला इच्छा मागात पडत तुम्ही आणि इथं ना परत गावात दिसू नको तुला बघून येतो जा काय उठताय तिथे उपट अरे उठ तू उठ लय मात चढला का कर बरं ऍक्शन ऍक्शन कर ना मारायचं मार काय मारायचं मार ना आमच्या भावाच होतो मार ना तुला काय मारायचं मार ना काय मारायचं तुला आमच्या भावाला बेवड्याला बेवड्याला पकडून मारला तू त्याला घराच्या मॅटर मध्ये आणला अरे दोघ जण एकाच आईच्या पोटात ना आलात ना एकच बाप आहे ना तुमचा अरे त्या वडिलांकडे बघा आबा बघा तुमच्यासाठी काय काय करतात अरे त्या माणसाचे अश्रू अश्रू बघा कळत का तुम्हाला अरे राजा हे मला तरसले दिला दारू पिऊन सगळ्याला शिव्या देत असतो हो तू किती साजूक आहे माहितीये मला काही गरज होती का तुला बांध फोडायची आणि तो कशाला आला असता तुझ्याकडे आपण जमीन माझ्या बापाने मला दिली तर त्याचा काही संबंध आहे अरे ज्या पोट ज्या आईच्या पोटातून तू आला ना त्याच आईच्या पोटात हा आलाय आणि ज्या बापाने तुला जन्म देऊन आतापर्यंत सांभाळला ना त्याच बापाने ह्याला पण सांभाळलाय मग समजून नाही सांगता आला तुला बापाला येऊन नाही बोलता आला तुला लय कळकळ वाटते ना विजयची तर जा ना त्याला दारू सोडायला सांग ना मग बोल मला रुबाबात अरे तू पहिला बायकोचा चमचा बनणं सोडून दे मी माझ्या बायकोचा असू दे ना बायको माझी आहे मी बायकोचा चमचा आहे तुला काय करायचं हे बघ विजया आज्या एक गोष्ट लक्षात ठेव कधी पण माझी ह्या विजयाला ना परत जर हात लावला ना तू तर माझ्या इतकं वाईट कोण नाही ठीक आहे ठीक आहे आणि तुझा तो मेवणा आहे ना तो बाहेरच्या लोकांना इथं गावात एकाला फिरकू देणार नाही आणि ते भाईगिरी सरपंचगिरी जी काय ना ती बाहेर ठेवायची माझ्या समोर नाही ठीक आहे बघून घेतो मी पण एक गोष्ट लक्षात ठेव बर का परत ह्या मॅटर मध्ये पडू नको आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या आबांच्या डोळ्यात जर परत पाणी आलं तर तुझी खैर नाही ठीक आहे त्याला तू हे उठ रे करू नका राजा घरातली भांडणं गावात गेली स्वयऱ्या धाऱ्याला बोलून घ्यायला रक्त द्यायला काही मला सांग ही सरकस बरी आहे का राजा नको वाटते रे घरात राहायला जावं कोणते कुठं तरी आळंदी काशीला आबा थोडं शांत व्हा माहित आहे मला तुम्हाला खूप दुःख झालंय पाहुणा रावण्यात कळालं म्हणून पण तो पाहुणा त्या लायकीचा नाही आहे आबा आणि एक गोष्ट कसं आहे की आबा तो गावातलाच असल्यामुळे ना लवकर खबर पोहोचून गेली ना अरे ती पाहुणा लायकीचा असू नसू पण आपली लायकी गेली ना बांधेवे गावच्या इशीला आबा लायकी तिथंच जात असते ज्याच्याकडे लायकी असते आणि ज्याला लायकीची किंमत कळते त्या माणसाला माहितीये का त्याची लायकी काय आपल्या घरला आल्यावर असं नाही बोलता येत आपल्याला मान्य आहे आबा ज्यानं त्यानं ज्या त्याच्या पाहिरीनं वागावं बोला की आबा घर काय बोला आवडीची माणसं सवडीनं जर भेटायला लागली तर गावाकडचं नातं मजबूत कसं व्हायचं आबा हा म्हणूनच तर म्हणतो ना मी काय पाहत राहावा गावाकडचं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थांबा घंटा वरचा घंटा काय बाईचं बरं का घंटा.